तुला जितेंद्र जाधव अपन या व्यासपीठा वरती आमचे ऑफिशियल पंच प्रवीण पवार यांना आपल्याला बोलवलं. जितेंद्र जाधव अपन या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अपन व्यासपीठावर यायचं. माइक बंद ना डायरेक्ट एक बॉल एक रन पाहिजे. तुम्हाला जर काही आउट वाटलं तर रिव्ह्यू घ्या. अंपायर रिव्ह्यू ठेवा पण बाकी रिव्ह्यू मध्ये एका कॅमेरा मध्ये येणार पण ना असं एवढं वाटलं तरच. ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी प्रवीण पवार सर आणि अवधूत म्हात्रे सर मैदानात जात असताना चला सलामीची जोडी आपण पाठवू आणि अतिरिक्त खेळाडू लगेच पाठवायचे. दोन्ही टीम प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक सहा अतिरिक्त खेळाडू 12 प्रतिनिधी आपला पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. प्रभाग क्रमांक एकचा टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पोहोचलाय. अजय ठाकूर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. अजय ठाकूर अतिरिक्त खेळाडू पाठवा. त्याचदरम्यान या स्पर्धेसाठी विजेंद्र जोशी यांचं देखील आगमन झालं. आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रभाग क्रमांक तीन टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. योगेश केनी मॅनफॉर्म बेठाली अजय ठाकूर बॉल दिला त्याकडे संदीप. अजय ठाकूर चेंडू आपण द्या. नवीन बॉल आहे भाई त्याच्याकडे. ए नवीन दिल तर त्याकडे बोलत
हो येस अंपायरचा सिग्नल इथून येत असताना या स्पर्धेला सुरुवात होते. पनवेल महानगरपालिका खारघर विभाग आयोजित प्रभाग समिती अ चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिला बॉल एकदा जोरदार टाळ्यांनी सुरुवात झाली पाहिजे या स्पर्धेसाठी. पर्व दोन मध्ये आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह इथून पाठवला, बॉल बाउंड्री लाईन दिशेने चाललाय, चौकार इथून मिळेल. सुरुवात इथून चौकारीने झाली. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत असताना बॅट्समन अजय जाधवने ठोकलाय चौकार, त्याच्या खात्यामध्ये चार रन इथून ऍड केले जातील. संघाची धावसंख्या 4 धावा. पहिला चौकार या स्पर्धेतील अजय जाधवने मान इथून पटकावलाय चौकार लगावण्याचा. दुसऱ्या बॉल वरती विकेट इथून प्रत्युत्तर देत असताना विजय पाटील ने सफलता इथून प्राप्त केली. बॅटची लीडिंग एज घेऊन बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं बटन चौकार जरूर लगवला, रिव्हर्स स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, क्लीन बोल्ड झालाय. खेळबाग पहिला अधरा इथून बसला टीम प्रभाग सहाला. पहिल्या विकेटचं बटन टॉस जरूर गमावला टीम प्रभाग सहाने. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आता त्यांना करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये समोरचा संघ देखील स्टारकार्ड चांगली आहे. समोरच्या टीम मध्ये प्रभाग एक मध्ये ते खेळत असताना त्यांच्या विरुद्ध एक चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल. पहिल्या बॉल वरती विकेट इथून मिळवले, दुसऱ्या बॉल वरती विकेट इथून मिळवले. चौकाराचं प्रत्युत्तर विकेट मधून देत असताना बॉलर विजय पाटील चांगली गोलंदाजी तो करतोय. क्लीन बॉल केलं बॅटर अजय जाधवला आणि इनॅक तिसरा क्रमांक बॅटिंग साठी आला मैदानाच्या आतमध्ये अजय ठाकूर. टीमचा कॅप्टन आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन नेहमीचा दिशादर्शक तारणान मानला जातो संघाचा आणि आता त्यानुसारच फलंदाजी इथून करावी लागेल. आणि इनॅक तिसऱ्या क्रमांकावरती जे बॅट्समन असतात एकदम घातक खेळाडू म्हणून ओळखले जातात तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला. त्याच प्रकारची बॅटिंग इथं इथून करावी लागेल बॅट्समन अजय ठाकूरला. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेला बॅटिंगसाठी, स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी तो सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल विजय पाटीलचा फुलरलिनचा बॉल होता, बीमर इथून घोषित केला अंपायरने, नो बॉल असेल, फ्री हिट इथून असेल कंटिन्यू. बॉल वरती एक्स्ट्रा मध्ये आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना एक धाव रन झाले, त्याचा स्कोर कार्ड वरती 5-5 ला एक खेळाडू बाद, टीम प्रभाग 6. यावेळी फिरून खेळण्याचा प्रयत्न फटका पाठवलाय डीप मध्ये, फिल्डर धावतोय, एक रन तर कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावातून पूर्ण देखील केल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. रन झाले स्कोर गार्ड वरती या दोन धावेनंतर 7. 3 बॉलचा खेळतून संपलाय, 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर गार्ड वरती. फ्रीडचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये बॅटर अजय ठाकूरला. 3 बॉलचा खेळतून संपत असताना 7 धावा स्कोर गार्ड वरती. इकडेच्या मोबदल्यामध्ये स्लोअर रन, फिडकी बॉल, चेंडू पडल्यानंतर फिंगर रोल केले या बॉल वरती. विकेट किपरचा वेध घेत असताना निर्धाव चेंडू जी सांगता झाली, आतल्या दिशेने वळण घेत असताना हलका साफ कटरीतून पाहायला मिळाला बॉलर विजय पाटीलच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग तो आता करत असताना यावेळी समोर रिसेप्शन करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला भरपूर क्विक होता त्या ठिकाणी फिल्डर, तरी क्लिक केला हा चेंडू, एकच रन दरम्यानच्या काळामध्ये मिळेल. रन झाले स्कोर गार्डची 8 आणि आता स्ट्राईक एंड वरती आला बॅट्समन महेश म्हात्रे, नावडे टीमचा असलेला खेळाडू, आज प्रभाग क्रमांक 6 या टीमसाठी खेळतोय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु व्हाईट बॉल इथून घोषित केला अंपायरने, लेग स्टिकच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. एक रन आता इथून एक्स्ट्रा मध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. रन झाले स्कोर गार्ड वरती 9 धावा स्कोर गार्ड वरती आहेत. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक विजय पाटील इथून दळत असताना यावेळी फॉलिंग स्लिप मध्ये बॉल होता, बॉल चाललाय गॅप शॉट सिलेक्शन, चौकार इथून मिळेल
पहिल्या बॉल वरती चौकार अजय जाधव ने टोकला होता, दुसऱ्या बॉल वरती तो बाद झाला आणि या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार आला बॅट्समन महेश म्हात्रेच्या बॅटमधून। फॉलिंग स्लिप मध्ये हा फटका अक्षरशः स्वीप केला, बॉलला पाठवला गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला, चार धावा तिथून मिळाला, पहिल्या ओव्हरचा खेळून संपला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13-13 अशी परिस्थिती आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रभाग क्रमांक 6 ची। म्हणजे रन्स करतील महेश म्हात्रे, जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत पाटील काकांना जरूर अपेक्षा असतील एक चांगलं टार्गेट सेट होईल। आणि तसेच सात इथून अजय ठाकूरला द्यावी देखील द्यावी लागेल महेश म्हात्रेला। ओव्हर नंबर 2 मध्ये तर बॉलिंग साठी आला बॉलर रुपेश पाटील। सेकंड ओव्हर मध्ये लेफ्ट हँडर सीमर, यावेळेस बॉल चेंडू पडल्यानंतर अगदी वेगामध्ये टाकला होता, विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल ची सांगता इथून झाली आहे। पहिला चेंडू आलाय निर्धाव अजय ठाकूर साठी, अजय ठाकूरला सिंगल डबल ने काम इथून करावं लागेल, जास्तीत जास्त स्ट्राइक एंड वरती महेशला आणण्याचं काम त्याला इथून करावं लागेल, नाही तर तेच प्रयत्न इथून अजय ठाकूरचा सुरू आहे। एक धाव आता सिंगल, त्याने स्ट्राइक रोटेट केले, स्ट्राइक एंड वरती आलाय बॅट्समन महेश म्हात्रे। सध्याच्या हंगामामध्ये भरपूर चर्चेमध्ये असलेला खेळाडू, नुकतीच झालेली वल्लभ येथे प्रकाश ज्योतीतील रजनी क्रिकेट स्पर्धा, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक त्याने जिंकली, तो आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। महेश म्हात्रे नावडे संघामधून खेळत असताना त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली होती, तो जाता मैदानाच्या आतमध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे सध्याच्या घडीला। यावेळी फुल टॉस होता, पाठवला ऑन साइडला, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल तिथून सुटलाय, हा झेल सोडलाय की मॅच सोडले असाच प्रश्न आता सर्व प्रेक्षकांना पडला असेल, कारण की झेल सुटलाय महेश म्हात्रेचा। फुल टॉस बॉल होता, चेंडू पडल्यानंतर अगदी फुलटॉसचं टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, चेंडू मध्ये एलिव्हेशन कमी मिळालं, क्षेत्ररक्षक पाहत होता चेंडू मध्ये खाली होता असं वाटलं होतं की तो कॅच पकडेल का, परंतु झेल तिथून सुटला, दोन धावा इथून मिळाल्यात, महेश म्हात्रेचा झेल सुटलाय। यावेळी चेंडू पडल्यानंतर अगदी वेगामध्ये फेकला, विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता, चार बॉलचा खेळून संपला। चार चेंडू समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16-16 एक खेळाडू बाद, टीम प्रभाग क्रमांक 6, रन्स इथून करावे लागतील बॅट्समन महेश म्हात्रेला। षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी आमचे पेटालीचे योगेशजी केणी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल। प्रभाग क्रमांक 3 चे पर्यवेक्षक आणि नुकतेच त्यांनी नवीन बैलजोडी देखील घेतले असे आमचे पेटालीचे योगेशजी केणी यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल। यावेळेचा बॉल चेंडू पडल्यानंतर विकेट वरती राहिला, डॉट बॉलची संख्या इथून होत असताना दोन ओव्हरचा समाप खेळ इथून संपलाय, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले, स्कोर कार्ड होती 17-17 एक खेळाडू बाद, टीम प्रभाग क्रमांक 6, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा। परंतु आता महेश म्हात्रे, ज्या खेळाडूवरती चर्चा सुरू होती, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, एक चांगलं टार्गेट जो सेट करू शकतो, सर्वच पाठीराख्यांना त्याच्याकडून ज्या अपेक्षा देखील असतील, झेल त्याचा सुटलाय, आता दोन ओव्हरमध्ये त्याला एक चांगली बॅटिंग करावी लागेल, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्याला उभं राहावं लागेल आणि रन्स इथून करावे लागतील या मॅच मध्ये खेळत असताना। दुसरी मॅच कोणती आहे झांडी? प्रकाश म्हात्रे झाले, प्रकाश म्हात्रे आला, प्रकाश म्हात्रे
ओवर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग साठी येत असताना प्रकाश म्हात्रे लेफ्ट आर्म ओवर द विकेट ने पहिला बॉल महेश म्हात्रे साठी यावेळी फॉलिंग स्लिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर तैनात आहे मिड विकेटला एक रन पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय दोन धावांतून पूर्ण देखील झाल्यात महेश कडे आता जास्तीत जास्त स्ट्राइक येणं गरजेचं आहे नाहीतर तोच ते काम करेल वन रन शॉर्ट आहे इथे एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला एक रन इथून शॉर्ट आहे त्यामुळे एकच रन इथून ऍड केले जाईल टीमच्या खात्यामध्ये रन झाले तर आता स्कोर कार्ड वरती 18 धावा षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर लेफ्ट हँडर बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना यावेळी आता चुकी होणार नाहीये जावं लागेल बॅटर महेश म्हात्रेला आणखीन एक खेळाडू बाद दुसरा खेळाडू बाद इथून झाला टीम प्रभाग क्रमांक 6 अपेक्षा खेळाडू महेश म्हात्रेकडून होते परंतु आता त्यांनी नाकुश केले सर्वच प्रेक्षकांना तसेच पाठीराख्यांना तो आता मैदानातून बाहेर चाललाय नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पंकज गायकर महेश म्हात्रेकडून अपेक्षा होती एक लॉंग इनिंग त्याने खेळण्याची सर्वांनाच अपेक्षा होती पाठीराख्यांकडून पाठीराख्यांना जास्त विश्वास होता बॅटर महेश म्हात्रेवरती तो परतला नवीन खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये पंकज गायकर रन झाले स्कोर कार्डवरती 18 तिसरं षटक प्रगतीपथावर आहे 4 ओव्हरची मॅच इथून आपल्याला पाहायला मिळते जर 7.71 सरासरीने जर बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये तर 31 धावांचं टार्गेट येऊ शकतं टीम प्रभाग 1 साठी परंतु टार्गेट जिथपर्यंत कसं मोठं करता येईल याकडे आता सर्वच प्रभाग क्रमांक 6 खेळाडूंकडे चर्चा असल्यानंतर क्लीन बोल्ड चेंडू पडल्यानंतर यष्टांचा वेध घेतोय आणखीन एक खेळाडू बाद गोल्डन डकचा शिकार तिथून ठरत असताना पंकज गायकरला जावं लागेल मैदानातून बाहेर तिसऱ्या विकेटचं बतन होत असताना आणखीन एक अदरा बसलाय बॅक टू बॅक दुसरा अदरा इथून बसत असताना विकेट एट्रिक इथून मिळवली बॉलर प्रकाश म्हात्रे ने तर योगेश केनी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे योगेशजी केनी यांच्या माध्यमातून आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्रकाश म्हात्रेच्या नावावरती लगावली जाईल का हा देखील प्रश्न असेल सर्व प्रेक्षकांना नवीन बॅटर आता बॅटिंग साठी गेलाय मैदानाच्या आतमध्ये विनोद पाटील यावेळीचा बॉल चेंडू पडल्यानंतर हलकासा नॅचरल कटर लेफ्ट हँडर बॉलर ज्यावेळी बॉलिंग करत असतो मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून नॅचरल कट होण्याचा प्रयत्न बॉल तो नेहमीच टाकत असतो तसाच प्रकार इथून पाहायला मिळाला डॉट बॉल इथून आलाय या फुलर लेनचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली क्लीन बॉल इथून होत असताना आणखीन एक विकेटचं बटन मॅच कोणची आहे दुसरी आमची तुम्ही गेलो होते ना यावेळेचा बॉल फुलरलेनचा डाऊन साईडला पाठवला बॉल क्षेत्ररक्षक आहे चेंडूकाली जजमन चांगला आणि विकेट इथून आणखीन एक विकेटचं बटन तिथून होत असताना बॉलिंग तुम्हाला प्रकाश म्हात्रेशी आवडली असेल तर टाळावायला हरकत नाहीये 4 विकेट त्याने ओव्हरमध्ये मिळवल्यात एक धाव खर्ची करत असताना चांगली बॉलिंग त्याने केली मारुती पारदी परतला पहिल्या बॉलवरती आणखीन एक गोल्डन डकचा शिकार होत असताना खेळाडू बाद तीन ओव्हरचा खेळतून संपलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6.0 सरासरीने बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 18 धावा स्कोर कार्ड वरती लगवल्या देखील गेल्यात तीन
तीन षटकांचा खेळतून संपलाय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर गार्ड वरती. अर्धी टीम आता डगआउट मध्ये आराम करते. प्रभाग क्रमांक 6 पाच खेळाडू आतापर्यंत त्यांचे बाद झाले 18 धाव संख्येवरती. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक फेकण्यासाठी बॉलर तैनात. मैदानात मध्ये अखिल पाटील. पहिला बॉल आला निर्धाव. अजय ठाकूर एक दोन मोठे फटके इथून लगवावे लागतील बॅटर अजय ठाकूरला. येणार तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तो गेला मैदानाच्या आतमध्ये. या फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून येत असताना निर्धाव चेंडूजी सांगता. आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला तो बॅट्समन अजय ठाकूर. 9 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 4 धावा त्याने बनवल्यात. तो घेतोय मैदानाच्या आतमध्ये. या फटका पाठवलाय कव्हर क्षेत्रामध्ये. हा बॉल चाललाय. एकच रन या बॉल होती मिळेल. डीप मध्ये फिल्डर तैनात होता. रन झाले स्कोर गार्ड होती 29. अनिल पवार बॅटिंग साठी गेलाय मैदानाच्या आतमध्ये. येण्या 7व्या क्रमांकावर तो बॅटिंग तो करतोय. 3 बॉलचा खेळतून संपलाय. स्लॉग वरचं षटक अखिल पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळी ऑन साईड लालक्या त्यांना स्टिअर करत असताना खेळून काढला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. कार्पेटचा सायना बॉल अडवलाय. एकच रन इथून मिळेल. फिकी दी फेकी थोडी खराब झाली क्षेत्ररक्षकाकडून. तद्दरम्यान एक रन इथून मिळेल. 20 धावा स्कोर गार्ड वरती. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग इथून करते टीम प्रभाग क्रमांक 6. या फटका चांगला आहे ऑन साईडला. फिल्डर त्या रीतीने तैनात. डीप मधून काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. एकच रन या बॉल वरती मिळेल. 5 बॉलचा खेळतून संपलाय. नेक्स्ट मॅच प्रभाग समितीय विपक्ष प्रभाग 2 दरम्यान लढत इथून होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेचच या. इनिंग ब्रेक मधून टॉस इथून केला जाईल. यावेळी फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतो चेंडू खाली. जेल तिथून सुटलाय. 2 धावा इथून मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला बॅट्समन अजय ठाकूरने, परंतु आता 2 धावा इथून थांबावा लागेल. रन झाले स्कोर कार्ड वरती या 2 धावेनंतर. 23 धावा स्कोर कार्ड ती लगवल्या देखील जात आहेत. धावा स्कोर गार्ड वरती. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये टॉस इथून गमावला होता टीम प्रभाग 6ने. टॉस गमावल्यानंतर अपेक्षा होती बॅट्समन महेश म्हात्रे कडून, परंतु त्याला अपयश आलं. चांगली बॉलिंग केली बॉलर प्रकाश म्हात्रेने. 4 विकेट त्यांनी मिळवल्या. 1 धाव खर्ची त्यांनी केली. महेश म्हात्रे स्कोरिंग अनालिस्ट आपण पाहतोय. महेश म्हात्रे 6 चेंडू पेश करत असताना 8 धावा त्याने गमावल्या. अजय ठाकूर इनॅक तिसऱ्या क्रमांक बॅटिंग साठी तो आला होता. 11 चेंडू चा सामना त्याने केला. 6 धावा त्याने बनवल्या. अजय जाधव चौकार त्याने पहिला बॉल होती जरूर लगावला होता तो बाद झाला. अनिल पवार 2 चेंडू मध्ये 3 धावा त्याने देखील केल्या. रन झाले स्कोर गार्ड होती 23. आणि आता करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये 24 धाव्याची गरज असेल विजयासाठी.
बघतोय का चला नेक्स्ट मॅच टॉस इथून केला जाईल. वॉर्ड बीस विपक्ष प्रभाग दोन दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हा आणि लगेच टॉस इथून केला जाईल. इथून सुरुवात 24 बॉल मध्ये करेल 24 सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये गेले बॅटिंगसाठी विजय पाटील आणि रुपेश पाटील दोन सलामीर बॅटर. ओव्हर नंबर एक मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय अजय जाधव. प्रभाग क्रमांक 6 कडून एस गेम इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नलचा इशारा इथून येत असताना पहिला बॉल अजय जाधवचा बॅटर रुपेश पाटीलसाठी. यावेळी पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती चौकार चौकार इथून टोकलाय. पहिल्याच बॉल वरती रन झाले स्कोर वाढती 4 आणि आता करायचे येणाऱ्या 23 बॉल मध्ये 20 धाव्याची गरज. कुठेतरी हा एकतर्फी सामना इथून पाहायला मिळतोय. रुपेश पाटील स्ट्राइक वरती पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला पाठवला बॉल फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउंड चौकार. बॉल दे ना तोपर्यंत दुसरा बॉल नवीन बॉल पहिला बॉल आवड झाला. जुना बॉल कुठे गेला पहिल्या इनिंगचा आणला ना तोच आणलं ना पण ठीक आहे एका पिच फिट ठेवून द्या लगेच. पहिल्या बॉल वरती चौकार अगदी समोर ठोकला होता. दुसऱ्या बॉल वरती ऑन साइड ला पाठवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. पॉवर प्ले षटक आहे. पहिल्या दोन वरती दोन चौकारीतून लगावलेत रन झाले स्कोर गाठी 8. चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजय जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंगसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट ने तो बॉलिंगसाठी सज्ज झालाय. पुढचा बॉल रुपेश पाटील साठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर बन्नट विघामध्ये फेकला होता. थोडा चासपडला बॅट्समन हा बॉल खेळण्यासाठी. विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल इथून आलाय. निर्धाव चेंडू सांगता होत असताना तिसऱ्या चेंडूवरती आता डॉट बॉल आला. पहिल्या दोन बॉल ते दोन चौकार रुपेश पाटील ने ठोकले. एकवीस बॉल मध्ये आता करायचे 16 धावा. या फटका चांगला आहे. ऑन साइड ला पाठवला बॉल डीप मधून फिल्डर धावतोय. एकच रन या बॉल वरती मेल दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथून चालवला आणि आता 2 रन झाले तिथून कंप्लीट. दादाबा स्कोर कार्ड वर षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर 14 धावीची अजूनही गरज आहे. येणारे 20 चेंडूंचा अखेर बाकी आहे. 20 बॉल मध्ये तर करायचे 14. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. क्रिकेट रसिक या स्पर्धेचा घर बसल्या युट्यूबद्वारे आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रभाग समिती चषक 2024 मध्ये. नेक्स्ट बॉल अजय जाधवचा. यावेळी चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतोय. थोडा सस्पडला या बॉल खेळत असताना बॅट्समन रुपेश पाटील. डॉट बॉल जी सांगता येतून झाली. 5 चेंडूचा खेळ येथून संपलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोर गार्ड वरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर. पहिल्या दोन बॉल वरती चौकार जरूर लगावले बॅट्समन रुपेश पाटील ने परंतु लगेच नंतरच्या 3 चेंडूवरती कमबॅक जरूर केलाय बॉलर अजय जाधवने. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. 5व्या चौथ्या बॉल वरती 2 धावा धावून काढला बॅट्समन रुपेश पाटील ने. रन झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10. 14 धावेची अजूनही गरज आहे. 19 बॉल सखे बाकी आहे. नेक्स्ट बॉल या विजेल तिथून सुटलाय. बॉल चाललाय गली आणि पॉइंट मधून चौकार.
चला पहिले ओव्हरचा खेळ इथून संपला. नेक्स्ट मॅचचा टॉस इथून केला जाईल. वॉर्ड पीस टीमचे कर्णधार जितेंद्र मडवी सर आणि प्रभाग दोन टीमचे कॅप्टन पराग पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रघुनाथजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापना हा टॉस करायचा. कॉइन आहे का तिथं? कॉइन दे. अच्छा दिवसातील दुसरी मॅच आता आपल्याला इथून पाहायला मिळेल. पराग पाटील आणि जितेंद्र मडवी सर दोन टीमचे कॅप्टन आता इथून टॉस साठी उपस्थित झालेत. टॉस इथून जिंकलाय पराग पाटील यांच्या संघाने. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय आमच्यापर्यंत पाठवा, पोहोचवा लगेचच. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर गार्ड होती 14, 18 बॉल मध्ये करायचे 10. यावेळी फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटका चौकार इथून आला, वन बॉल चौकार. इथून डोकत असताना बॅट्समन बॉल पाठवला डीप मध्ये, फिल्डर आहे एकच रन या बॉल वरती मिळेल. रन झालाय त्याचा स्कोर गार्ड वरती 29. दुसरा षटक प्रगती पथावर आहे, 5 धाव्याची गरज. सोळा बॉलचा खेळ बाकी आहे, 5 धावेची अजूनही गरज असेल विजयासाठी. यावेळी स्विचचा फटका चांगला आहे, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. इथून मिळत असताना पहिला षटकार स्पर्धेतील ठोकला बॅट्समन रुपेश पाटीलने आणि विजय विनिंग स्ट्रोक इथून पाहायला मिळाला रुपेश पाटीलच्या बॅटमधून. प्रभाग क्रमांक 1 ने इथून विजय मिळवलाय. वेलप्लेड आणि या मॅचचा हिरो प्रकाश म्हात्रे असेल, कारण की त्याने एक षटक फेकत असताना एक धाव खर्च केली आणि 4 विकेट मिळवल्या. प्रकाश म्हात्रे आपण या मॅचचा